दिंडी मध्ये लोक बिस्लरी घेते पाणी पिते आणि मोकळी झाले की दुसऱ्याला म्हणते संबळ आपल्याला सकाळी काम येईल दुसऱ्याला ब्याज गळून ते म्हणले तुमचं माझ्याच्याने भांडण मिटणार नाही भगवान शंकराकडे जा. आता मूळ मुद्द्यावर या, आपल्याला काय पाहिजे सुख. सुख कोणाकडे देवाकडे, देवाकडे काय सुख कोणाकडे देवाकडे, देव कोणाकडे संतकडे, संतकडे काय नामस्मरण. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे. आणि भगवान शंकर काय करतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा. आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी कोण आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. चालता चालता सांगतो पंढरपूरला देव विटेवर उभा केला कर राहिला कोणी पुंडलिकाने. कारण ते तो आणि ती, ते तो आणि ती, हा ही आणि हे प्रत्येक ठिकाणी जिथे मात्रा येतो ना मात्रा ते निर्गुण परब्रह्माचं स्वरूप आहे. तो मूळ पुरुष, ती माया आणि ते ब्रह्म नपुसक आहे. मग आता तुम्ही नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले आणि भक्त पुंडलिका देखिले आणि उभे केले आणि मग तो हा विठोबा निदान. आणि तो विटेवर उभा राहिला आणि दौंडी द्यायचं काम कोणाकडे दिली मग चोखा मेळाकडे. दौंडी द्या अशी दौंडी दिली महाराज कैलासात आवाज गेला. ऐका हो ऐका पंढरपूरला भगवान परमात्मा विटेवर सगुण स्वरूपाला आला आणि विराजमान झाला. चला वारीला. अशा दिंड्या निघाल्या. तीच हाक पार्वती मातीने ऐकली. पार्वती माता भगवान शंकरला म्हणतात कुठे म्हणे वारीला मला येऊ द्या ना तुला येता येणार नाही गर्दी खूप असते तुला शुगर आहे म्हणे तुला सकाळीच खायला लागत. पार्वती माता म्हणले बाय बाबाच्या बापाला म्हणे लाज वाटत काय कोणी. ते म्हणे लाज वाटत समज नाही तुला चालता येणार नाही. ते म्हणले मला यायचं म्हणे. अगं म्हणे पुढे गणपती ठेवलेला आहे तो 3.5 फूट जागा त्यालाच लागती अन्नंदीवर मी कुठं बसायचं ते म्हणे मी मागून लटकन. पार्वती माता बसल्या दिंडी निघाली महाराज. दिंडी गेली करमाळ्यापर्यंत. ऐका कुठपर्यंत करमाळा. आणि करमाळ्याला गेल्यानंतर त्या करमाळीच्या त्या टेकड्यावर गेली आणि गेल्याच्या नंतर त्या दिंड्या बघितल्या पार्वती मातेने. अहो एवढा लोक म्हणले हो कुठे म्हणे पंढरपूरला एवढे. भगवान शंकर म्हणले एवढेच नाही फक्त या रोड नाही एवढे बाकीच्या चारही बाजूना येणारे खूप समाज आहे. माई साहेब म्हणले बस आपलं जमणार नाही. मग पार्वती मातेला तुम्ही म्हणले तुम्ही इथंच राहा कुठे करमाळ्याला कमळा देवी राहिल्या का पार्वती माता तिथे. आणि भगवान श्रीकृष्ण भगवान शंकर निघाले नंदीवर गणपतीला बसवलं आणि महाद्वाराच्या अलीकडे बडेने अडवलं. ओ कुठे दिंडीत वारीत कशाला दर्शनाला बैलाला घेऊन. आणि बैल कुठे दिंडीत जात असतात काय दिंडीत बैल जात असते कुठं. दिंडीत बैलाचं काम नाहीये. ते म्हणले ठीक आहे तुम्ही नंदीनं म्हणले तुम्ही इथं थांबा. ते म्हणले मी तुम्हाला सोडून थांबणार नाही. ठीक आहे मला सोडून नका थांबू पण मी माझाच अवतार आहे. कारण पंढरपूरला किती मारुती काळा मारुती गोरा मारुती गुडघ्याचा मारुती भुयाचा मारुती आणि एक कावठ्या मारुती कावठ्या कावठ्या मारुतीच्या समोर म्हणले इथं राहा. म्हणले मी सोडणार नाही. म्हणले हा माझाच अवतार आहे रुद्र 11वा अवतार. आणि आजही पंढरपूरला पाहा तुम्ही कावठ्या मारुतीच्या समोर नंदी आहे. आणि निघाले महाद्वारात पुन्हा बडेने अडवलं कुठे चालले दर्शनाला 3.5 फुटाचं लेकरू को लोकाला चेंगरीन ठेवा इथं. भगवान शंकर म्हणले काही हरकत नाही दिलं ठेवून महाद्वारात. आणि आजही पहिलं महाद्वारात दर्शन कोणाचं आहे गणपतीचं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण निघाले. काय भगवंताचं वैभव महाराज अशी गर्दी. रंभाधिक नाचती उभ्या जोडो निहात संभाजिक नाच ते उभ्या जोडो निहात Thank you.
भगवंतानी पाहिलं भगवान शंकराला आणि विटेवरूनच उडी घेतली आणि पळत जाऊन भगवान शंकराला उचलून घेतलं. बाकीचे लोक म्हणले आम्ही महिन्यापासून पायी चालतो राहून तुम्ही भगवान शंकराला उचलून घेतलं. अरे म्हणले तुम्ही प्रपंचाची विल्हेवाट लावून आली, सगळे सोयाबीन विकून आली, कापसं विकून आली, पहिल्या कापसात जुना कापूस घातला, तुम्ही सगळे विल्हेवाट लावून आली, पण एवढा माझा पठ्ठ्या वारकरी असा आहे 100 फुटावर स्वतःची बायको ठेवली. कारण पंढरपूर ते करमाळा 100 किलोमीटरचं अंतर आहे, 100 किलोमीटरवर बायको ठेवली आणि 1000 फुटावर स्वतःच वाहन ठेवलंय. जिवंत नंदी आपण सायकलीला कुलपा लावतो आणि 100 फुटावर स्वतःच एकुलत एक लेकरू ठेवलंय. आज हे तुम्ही पहा भगवंताच्या डोक्यावर भगवान शंकराची पिंड आहे. खरे वारकरी भजन करी महादेव राम पूजे सदाशिव सदाशिव राम पूजी राम पूजी राम पूजी ओ राम राम राम. भगवान शंकर भजन करता ते म्हणले ओ आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे काय 7000 वर्ष तपश्चर्यापैकी 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त का सत्संगतीचं अर्धक्षण जास्त? भगवान शंकर म्हणले तुम्हाला अजून वारकरीची किंमत कळली नाही काय, नामस्मरणाची किंमत कळली नाही काय, तुम्हाला फक्त तपश्चर्याचं पाहिजे तर जा शेषनारायणकडे. आता शेषनारायणच्या डोक्यावर काय पृथ्वी आणि हे शेषनारायण म्हणले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. शेषनारायण म्हणले घरचं झालं थोडं नाही आहे गाडं महात्माला रेटाना म्हणून. एका माणसाला पुण्याला जायचं सकाळी पुण्याला, ते बस स्टँडला गेलो पण त्याला एक माणसं दोन माणसं दिसायला लागली. ते डॉक्टरकडे गेला म्हणजे डॉक्टर साहेब मला पुण्याला जायचं पण मला एक माणसाचे दोन माणसं दिसू राहिली. डॉक्टर म्हणजे तुम्ही तिघ जण संगत कशाला आली म्हणे. याचे दोन कोण नीट करो नाही. मला कीर्तनाला असा उशीर झाला एक दिवस मी पळता पळताच फेटा बांधायला लागलो आणि तेवढ्या चोपदार बाबा पळत आली. मला म्हणे महाराज म्हणलं का मला धोतर नाही असा. अरे मला माहीत फेटाची बारी आली तो पुढे येतो. माझ्या डोक्यावरलं वजन हलकं करा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. कशाने वजन हलकविलेला पुण्यदान करावं लागते. मग विश्वामित्रा गेले आणि प्रतिमातेला जोडले माई साहेब 69000 वर्षाची तपश्चर्या बाकी 1000 वर्षाची गेली तेवढी दान करतो बाजूला सारखा. प्रतिमाता EMM मध्ये हल्ले नाही EMM. विश्वामित्रा बाजूला झाले वशिष्ठाला म्हणले आपले ATM बंद पडले आहे. वशिष्ठ गेले प्रतिमातेला हात जोडले माई साहेब माझ्याच्या तपश्चर्या तर घडले नाही पण एक क्षणाची सत्संगतीने अर्धक्षण दान केला राह.